देशात महागाईने मागील काळातील उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढतच चालले आहे. परिणामी दळणवळणाचा खर्च वाढत आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा भाव वाढले आहे. या सर्व महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्कासाठी काँग्रेस मैदानात उतरले असून आज अकोल्यातील बसस्थानक चौकात या दरवाढीच्या विरोधात निषेध करण्यात आला. हिंदू सण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोदी सरकारने परत एकदा पेट्रोल डिझेल आणि गॅसचे जे दरवाढ केली आहे त्या दरवाढीच्या निषेधार्थ आज अकोला महानगर काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलेले आहे. एकीकडे केरोसिन बंद केले, लोकांच्या घरापर्यंत मोफत गॅस पोहोचवले, त्यांच्या चुली बंद केल्या आणि मात्र आता सिलेंडर 1000 करून ठेवलं, म्हणजे हिटलरनं ज्याप्रमाणे गॅस चेंबरमध्ये कोंडून लोकांना मारलं त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण करून लोकांचे दम कोंडण्याचा हा प्रयत्न मोदी सरकारचा आहे आणि ही महागाई लोकांचा दम काढणारी आहे. आणि म्हणून महानगर काँग्रेसतर्फे आज आम्ही सर्व प्रदेश पदाधिकारी नेत्यांनी एक निषेध आंदोलन इथं केलं. आम्ही सर्व मोदी सरकारचा निषेध करतो आणि जी मोदी सरकार 2014 बोथ हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार असा नारा देत आली, आज जनता हाच नारा उलटा करतायत की बहुत हो गई महंगाई की मार अब की बार काँग्रेस की सरकार.